वाड़ी पुलिस थाना अंतर्गत बीते कुछ दिनों पहले एक लड़की द्वारा खुद आत्मदहन करने का मामला सामने आया था। हालांकि कुछ लोगों का कहना था कि ये आत्महत्या नहीं हत्या है। अब इस मामले में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने एक बड़ा खुलासा किया है। पत्रकारों से बात करते वक्त उन्होंने कहा कि एक लड़के द्वारा दिए गए मानसिक तनाव के कारण युवती ने ऐसा कदम उठाया। बीते कुछ दिनों पहले वाड़ी पुलिस थाना अंतर्गत एक लड़की ने खुद को जलाकर मौत के घाट उतार दिया था। इस मामले में हत्या और आत्महत्या को लेकर विवाद चल रहा था। इस पर बात करते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि तांत्रिक और अन्य चीजों की जांच कर ये बात सामने आई है कि ये आत्महत्या ही थी। हालांकि इस आत्महत्या के लिए भी युवती को उकसाया गया था। पत्रकारों से बात करते हुए पुलिस आयुक्त बोले कि हमने लड़की के फोन चैट्स को खंगाला, जिससे ये बात सामने आ रही है कि एक लड़के के साथ युवती की बातें चल रही और वो युवक लड़की को बेहद ही गंदी गालियां देकर उसे मानसिक पीड़ा पहुंचा रहा था, जिसके चलते युवती ने ऐसा कदम उठाने की जानकारी मिली है। यामध्ये जे वाडी येथे एका मुलींचे जळालेले अवस्थेत दे बॉडी मिळाली होती, त्यामध्ये सर्व दिशेने तपास करण्यात आलेली आहे। मुख्यतः जे मुलींचे व्हाट्सअप चॅट्स त्यांचे मित्रांसोबत आणि मैत्रिणीसोबत झाली होती, त्यामधून असा स्पष्ट दिसून आला की त्यांचे जे एका मुलांसोबत जे मित्रता होती, त्यांनी त्यांना नेहमी अत्यंत घाणेरडे शिव्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता। तसेच व्हॉट्सॲप चॅटमध्ये हे पण दिसून आला की अशा सुसाईड करायची त्यांनी इच्छा त्यांचे मित्र आणि मैत्रिणी यांना त्यांनी व्हॉट्सॲप चॅटद्वारा कळवले होते। त्याचबरोबर एका मित्रांकडून त्यांनी डिझेलची केरोसिन आणि डिझेलची मागणी व्हॉट्सॲप चॅटद्वारा केली होती आणि त्याचप्रमाणे त्यांना डिझेल प्रोव्हाइड करण्यात आला होता आणि त्याचे मुआवजा म्हणून त्यांनी डिजिटल पेमेंटचे माध्यमाने त्यांनी 100 रुपये त्यांना ट्रान्सफर पण केले होते। एका हे झाला सगळे व्हॉट्सॲप चॅट आणि कम्युनिकेशन। त्याचबरोबर जे CCTV फुटेजेसची तपासणी करण्यात आली, ही स्पष्ट दिसून आला की त्यावेळी ते एकटीच त्या परिसराला जात होती। मेडिकल रिपोर्ट्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स जे प्राप्त झालेले आहेत, त्यामध्ये पण स्पष्ट अशा रिपोर्ट्स आलेले आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे मारहाणची जखमा त्यांचे बॉडीवर नाही आणि कोणताही ती शॉक ड्यू टू बर्न्स अशा प्रकारचे मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाला होता। म्हणून म्हणजे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे, CCTV असतील किंवा व्हॉट्सॲप चॅट्स कम्युनिकेशन्स असतील किंवा इतर टेक्निकल एव्हिडन्स CCTV फुटेजेस, त्याचबरोबर बरेचसे लोकांचे बयान पण घेण्यात आलेले आणि बारकाईने त्यांना तपास चौकशी करण्यात आलेली आणि हे सर्व केल्यानंतर ED चौकशी करणारे अधिकारी हे कन्क्लुजनवर पोहोचले की हे स्पष्टपणे सुसाईडची इन्सिडेंट आहे आणि सुसाईड त्यांनी एका व्यक्तीचे अबेटमेंटमुळे आणि त्यांनी प्रवृत्त केला म्हणून हे सुसाईड झालेली आहे दिसून आल्यामुळे 306 गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या अटक आहे। पुलिस द्वारा एक आरोपी को गिरफ्तार करने की भी जानकारी इस दरमियान पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।